पेटीएम पेमेंट बँकेवरती आरबीआयनं निर्बंध लागू केल्याची माहिती मिळतीय. 29 फेब्रुवारी नंतर पैसे भरणं आणि काढण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. पेटीएम पेमेंट बँकेवर नवे ग्राहक घेण्यासही बंदी लागू करण्यात आली आहे. सोप्या शब्दात 29 फेब्रुवारी नंतर पेटीएम पेमेंट बँकेने सगळे व्यवहार बंद करावेत असा आदेश रिझर्व्ह बँकेनं दिलाय. वारंवार केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षण आणि स्वतंत्र खासगी लेखापरीक्षणाच्या अहवालानुसार पेटीएम पेमेंट बँकेने रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांची सर्रास पायमल्ली केली आहे, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं परिपत्रकात म्हटलंय. तेव्हा आरबीआयनं मोठी कारवाई केलेली आहे. पेटीएम पेमेंट बँकेवरती निर्बंध घालण्यात आलेले आहेत. नवे ग्राहक घेणं सोबतच बँकेत पैसे ठेवणं किंवा काढणं यावरती देखील 29 फेब्रुवारी नंतर बंदी घालण्यात आली आहे.